हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण मराठी भाषेतील मनी आणि त्यांचे अर्थ हा एक घटक बघणार आहोत. परीक्षेला बऱ्याच वेळा या मनीवर परीक्षेला प्रश्न असतात, तर वेगवेगळ्या मनी आहेत, 500 मनी आहेत, त्या 500 मनींची ही सिरीज असणार आहे. याच्यामध्ये आपण सर्व मनी एका सेशनमध्ये कव्हर करणार आहोत, ठीक आहे. तर आज आपण वेळ न दौडता ॲक्च्युली आपलं जे लेक्चर आहे त्या लेक्चरला सुरुवात करूया. आपला आजची पहिला मन आहे ती आहे असतील शिते तर जमतील भूते. ही मन आहे पहिली. काय? असतील शिते तर जमतील भूते. याचा अर्थ काय होतो? एखाद्या माणसाकडून जर फायदा होणार असेल तर त्याच्या भोवती सर्व माणसं गोळा होणे, म्हणजे असतील शिते तर जमतील भूते. दुसरी मन आहे असंगाशी संघ आणि प्राण्याशी गाठ. प्राणाशी असं आहे. असंगाशी संघ म्हणजे दुर्जन माणसाची संगत केलं तर काही ठिकाणी प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो, म्हणून असंगाशी संघ प्राणाशी गाठ. ही काय? दुसरी मन आहे, ठीक आहे. अडलाहरी गाडवाचे पायधरी. अडलाहरी गाडवाचे पायधरी म्हणजे एखादा बुद्धिमान माणूस असेल तर तो सुद्धा अडचणीच्या वेळी दुर्जन एखादा दुर्जन मनुष्य असेल तर त्याला सुद्धा विनवणी करावी लागते. म्हणजे बुद्धिमान माणसाला सुद्धा अडचणीच्या वेळी जो मूर्ख माणूस आहे त्याला विनवणी करावी लागते. म्हणजे अडलाहरी गाडवाचे पायधरी ही मन तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यावी लागते. पुढची मन आहे ती म्हणजे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा म्हणजे जो मनुष्य फार शहाणपणा करायला लागतो त्याचे काहीच काम होत नाही, म्हणजे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. अति तिथे माती बेसिकली सगळ्यात सिम्पल असणारी मन आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीचा जर अतिरेक झाला तर शेवटी तो नुकसानकारकच असतो, त्याला म्हणतो आपण अति तिथे माती. त्यानंतर पुढची मन आहे अन्नछत्री जेवणे वर मिरपूड मागणे. हां, अन्नछत्री जेवणे वर मिरपूड मागणे अशी. म्हणजे दुसऱ्याकडं आवश्यक असलेली जी मदत आहे लागणारी ती घ्यायची आणि आणखी काही गोष्टी मागून मिजाज दाखवायचा, ओके. त्याला म्हटलं जातं अन्नछत्री जेवणे. अन्नछत्री जेवणे वर मिरपूड मागणे. वर मिरपूड मागणे, ओके. त्यानंतर पुढची मन आहे ती आहे अंगाला सुटली खाज हाताला नाही लाज. ओके, अंगाला सुटली खास हाताला नाही लाज. म्हणजे गरजवंतांना अक्कल नसणे, गरजवंताला अक्कल नसते. म्हणजे गरज आहे त्याला तर ते अक्कलीचा काही विचार असणार आहे का? नाही. म्हणून अंगाला सुटली खास हाताला लाग नाही लाज. ओके, अंगावरचे लेणे जन्मभर देणे. म्हणजे काय? तर दागिन्याकरता काय करायचं? ॲक्च्युली कर्ज घ्यायचं आणि एवढं कर्ज करून ठेवायचं तर ते जन्मभर फेडत राहायचं. म्हणून अंगावरचे लेणे, अंगावरचे लेणे म्हणजे दागिने आणि जन्मभर देणे म्हणजे ते फेडत राहणं. म्हणून अंगावरचे लेणे जन्मभर देणे अशी मराठीमध्ये तुम्हाला मन बघायला मिळते. अंतकाळापेक्षा मध्यान्न काळ कठीण. अंतकाळापेक्षा मध्यान्न काळ कठीण म्हणजे मरणाच्या वेदनापेक्षा ज्या भुकेच्या भूक लागलेल्याच्या वेदना असतात ना, तर त्या खूपच दुःखदायक असतात. म्हणून म्हटलं जातं अंतकाळापेक्षा मध्यान्न काळ कठीण. कठीण, ओके. त्यानंतर पुढची मन आहे अंधारात केले पण उजेडात आले. म्हणजे काय? कितीही गोष्टी गुप्तपणे एखादी गोष्ट केली तर काही वेळाने ती उजेडात येतेच. म्हणून अंधारात केले पण उजेडात आले ही एक मन आहे. अक्कल नाही काडीची नाव सहस्रबुद्धे. हां, अशी मन आहे. म्हणजे नाव मोठं लक्षण खोटं. अक्कल नाही काडीची नाव सहस्रबुद्धे. त्याच्यानंतर पुढची मन आहे ती बघून घ्या अघटित वार्ता कोल्हे गेले तीर्था. म्हणजे काय? लक्षात घ्या, अघटित वार्ता कोल्हे गेले तीर्था म्हणजे अशक्य कोटीतली एखादी गोष्ट असेल तर त्याला आपण काय म्हणतो? अघटित वार्ता आहे परंतु कोल्हे गेले तीर्था. अति झाले आणि आसू आले. अति झाले आणि आसू आले म्हणजे एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला तर डेफिनेटली त्याचं दुःखदायी ठरते ती गोष्ट. म्हणून अति झाले आणि आसू आले अशी मन आहे. अति परिचयात अवज्ञा. अति परिचयात अवज्ञा म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जर आपण जास्त जवळीक निर्माण केली तर काही काळांना त्या ठिकाणी अपमान निर्माण होऊ शकतो किंवा तुमचा अपमान होऊ शकतो. म्हणून अति परिचयात अवज्ञा असं म्हटलं जातं. अति परिचयात अवज्ञा. पुढची मन आहे अति झाले गावचे आणि पोपट आणि पोट फुगले देवाचे. लक्षात घ्या, अति झाले गावचे आणि पोट फुगले देवाचे म्हणजे कृत्य एकानं करणं, एखादा गुन्हा एकानं करणं पण त्याची शिक्षा दुसऱ्यालाच मिळणं. म्हणून काय म्हणतो? अति झाले गावचे आणि पोट फुगले देवाचे. अन्नाचा येते वास कोरीचा घेते घास. अन्नाचा येते वास कोरीचा घेते घास म्हणजे अन्न खायचं नाही पण त्यात मन ठेवणं, मन घालणं. आपण म्हणतो एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही मन घालता, खायचं तर नाही पण मन घालायचं. म्हणून अन्नाचा येते वास कोरीचा घेते घास.
आपापाचा माल गपापा ही एक खूप फेमस म्हण आहे. म्हणजे लोकांचा तिळतळाट तळतळाट करून मिळवलेलं जे धन एखादं गोष्ट असेल तुम्ही संपत्ती असेल तर ती झपाट्याने नष्ट होते. म्हणून आपापाचा माल गपापा असं म्हटलं जातं, म्हणजे ते पचत नाही. ओके, ज्या पद्धतीने पुढची म्हण आहे ती म्हणजे अर्थी ज्ञान अर्थी दान महापुण्य. म्हणजे गरजू माणसाला दान मिळाल्यामुळं तर त्या ठिकाणी पुण्य मिळतं असं म्हटलं जातं. पुढची म्हण आहे आईची माया अन पोर जाईल वाया. आईची माया अन पोर जाईल वाया म्हणजे फार लाड केले तर मुलं काय होतात, बिघडतात. म्हणून म्हटलं जातं आईची माया अन पोर जाईल वाया. आधी पोटोबा मग विटोबा, म्हणजे पहिल्यांदा पोटाची सोय करणं नंतर देवधर्म करत राहणं. म्हणून म्हटलं जातं आधी पोटोबा मग विटोबा. आपलेच दात आपलेच ओट, म्हणजे आपल्याच माणसानं चूक केली एखादी गोष्ट एखादी चूक केली तर अडचणीची जी परिस्थिती आहे किंवा जी कंडिशन आहे ती निर्माण होते. म्हणून आपण म्हणतो आपलेच दात आणि आपलेच ओट. ठीक आहे. आयत्या बिळावर नागोबा. आयत्या बिळावर नागोबा म्हणजे एखाद्यानं स्वतःकरता एखादी गोष्ट केली असेल तर त्याचा फायदा घेण्याची वृत्ती ठेवणं म्हणजे आयत्या बिळावर नागोबा. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे, म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त फायदा घेणं त्याला काय म्हणतो आपण, आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे. त्यानंतर पुढची म्हण आहे आपण हसे लोळायला शेंबूड आपल्या नाकाला. काय म्हणतो आपण हसे लोळायला शेंबूड आपल्या नाकाला, म्हणजे ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो तो दोष आपल्या अंगी असणं त्याला म्हणतो आपण हसे लोळायला शेंबूड आपल्या नाकाला. पुढची म्हण आहे आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास, म्हणजे मुळातच आळशी असणाऱ्या माणसाला त्याच्या बाबतीत एखाद्या कृतीला पोषक अवस्था निर्माण होणं, म्हणजे एखाद्याला क्रिकेट खेळायचंच नाही आहे आणि पुन्हा पाऊस पडणं म्हणजे आधीच उल्हास मग त्यात फाल्गुन मास. आंधळं दळतं कुत्रपीठ खातं, म्हणजे एखादं काम करायचं आणि दुसऱ्यानं त्याचा फायदा घ्यायचा म्हणून म्हणतो आपण आंधळं दळतं आणि कुत्र पीठ खातं. त्यानंतर पुढची म्हण आहे आंधळ्या बहिऱ्याची गाठ. आंधळ्या बहिऱ्याची गाठ म्हणजे एकमेकांना मदत करण्यास जे लोक असमर्थ आहेत ना अशा दोन माणसाची गाठ पडणं, म्हणजे एकमेकाला मदतच होऊ शकत नाही अशा दोन माणसाची गाठ पडणं म्हणजे आंधळ्या बहिऱ्याची गाठ. अगं अगं मशी मला कुठं नेशी ही म्हण, म्हणजे चूक स्वतःच करायची आणि पण मान्य करायची नाही, उलटी असं करायचं की ती चूक दुसऱ्यानं कशी केली आणि असं चिक्कामोर्तब करून मोकळं व्हायचं, म्हणजे अगं अगं मशी मला कुठं नेशी असं आपण त्याला म्हणतो. ओके, म्हणजे चूक स्वतः करायची मान्य करायची तर नाही पण दुसऱ्यांना कशी तीच चूक केली ते समजून सांगायचं पटवून द्यायचं आणि ते त्याच्या माती मारायचं म्हणजे त्याला म्हणतो आपण अग अगमशी मला कुठं नेशी. अडली हाय फटके खाय, अडली गाय फटके खाय. अडली गाय फटके खाय म्हणजे एखादा माणूस जेव्हा अडचणी सापडला की त्याला हैराण केलं जातं, म्हणजे अडली गाय गाय अडली आहे आणि फटके खाय म्हणजे त्याला हैराण केलं जातं अशा पद्धतीनं. आपला हात जगन्नाथ म्हणजे आपल्या उन्नतीवर किंवा आपल्या कर्तृत्वावर स्वतः अवलंबून असणं, म्हणजे आपला हात जगन्नाथ म्हणजे स्वतः सगळं करणं. ठीक आहे. असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्या दिवशी शिमगा. ठीक आहे. असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्या दिवशी शिमगा अशी म्हण आहे. कशी आहे, असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्या दिवशी शिमगा, म्हणजे अनुकूलता असेल तेव्हा चैन करणं, म्हणजे तुमच्यावर पैसा भरपूर आला तर तुम्ही बोज मजा करणं, पण ज्यावेळेला तुम्हाला पैसाच नसेल तुमच्याकडं तर त्यावेळेला तुम्हाला उपासमार उपासी राहण्याची वेळ येणं. म्हणून म्हटलं जातं असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्या दिवशी शिमगा ही म्हण महत्त्वाची आहे. ओके, तुम्हाला हे थोडंसं फोकस करावं लागेल. त्यानंतर पुढची म्हण आहे अंगठा सुजला म्हणून डोंगरा एवढा होईल काय, म्हणजे कोणत्याही गोष्टीला मर्यादा असतेच कितीही करा पण काही ना काही ठराविक मर्यादा तुम्हाला पाहायला मिळते. म्हणून अंगठा सुजला म्हणून डोंगरा एवढा होणार नाही. ठीक आहे, काही ना काही मर्यादा असणार. औषी खाई तूप आणि सकाळी पाही रूप. औषी खाई तूप आणि सकाळी पाही रूप म्हणजे एकदम उतावळेपणा असणं. ओके, एकदम उतावळेपणाची असणारी कृती करणं म्हणजे औषी खाई तूप आणि सकाळी पाही रूप. ओके, अति खाणे मसनात जाणे म्हणजे अति खाणं नुकसानकारकच असतं म्हणून म्हटलं तर अति खाणं मसनात जाणे. 18 नकी खेटरे राखी 20 नकी घर राखी. 18 नकी खेटरे राखी 18 नकी खेटरे राखी 20 नकी घर राखी म्हणजे मांजर घराचं तर कुत्र दाराचं रक्षण करतो. म्हणून 18 नकी खेटरे राखी 20 नकी घर राखी असं आहे. 18 नकी खेटरे राखी 20 नकी घर राखी. अवचित पडे नी दंडवत घडे म्हणजे स्वतःची जी चूक झाली आहे ती चूक झाकण्याचा किंवा ती चूक दडपण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच काय म्हणतो अवचित पडे नी दंडवत घडे. औसाबाई इकडे पुनवबाई तिकडे म्हणजे एकमेकांच्या अगदी विरुद्ध बाजू असणं. औसाबाई इकडं अवसाबाई किंवा अवसबाई इकडं
पुनवबाई तिकडं असं म्हटलं जातं. अवसबाई इकडं, पुनवबाई तिकडं. त्यानंतर पुढची म्हण आहे अंतरून पाहून पाय पसरावे, म्हणजे आपले ऐपत बघावे आणि त्याप्रमाणे वागावं, म्हणून अंतरून पाहून पाय पसरावं. अंगापेक्षा बोंगा मोठा, अंगापेक्षा बोंगा मोठा, म्हणजे मूळ गोष्टीपेक्षा दुसऱ्याच गोष्टीचा बडेजाव करणं, मोठेपणा करणं, म्हणजे अंगापेक्षा बोंगा मोठा. आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट, म्हणजे स्वतःच्या बाबतीमध्ये चांगले विचार आणि दुसऱ्याच्या बाबतीमध्ये तसे विचार न ठेवण्याची वृत्ती ठेवणं, म्हणजे काय? आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट. पुढची म्हण आहे आपली पाठ आपणास दिसत नाही, म्हणजे स्वतःचे दोष स्वतःला कधीच दिसत नाहीत, म्हणजे आपली पाठ आपणास दिसत नाही. आजी मेला नातू झाला, ओके, म्हणजे एखाद्याचे नुकसान झालं असता त्याचवेळी फायद्याची गोष्ट घडणं, म्हणजे आजा मेला नातू झाला. आत्याबाईला जर मिशा असत्या तर असं, म्हणजे ही मन म्हणजे काय? नेहमी एखाद्या कामात जर तर शक्यतांचा वापर करणं, विचार करणं, म्हणजे आत्याबाईंना जर मिशा असत्या तर. ओके, आपल्याच पोळीवर तूप ओढणं म्हणजे फक्त स्वतःचाच फायदा आहे ना तेवढा त्यामधून साधून घेणं, म्हणजे आपल्या पोळीवर तूप ओढणं म्हणतात. आलिया भोगासी असावे सादर, आलिया भोगासी असावे सादर, म्हणजे तो तक्रार किंवा कुरकुर निर्माण झालेली परिस्थिती जरी असली तरी ती स्वीकारणं, म्हणजे आलिया भोगासी असावे सादर. आवळा देऊन कोहळा काढणं म्हणजे काय? तर आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू द्यायचं आणि मोठी वस्तू त्याकडं मिळवायची, म्हणजे आवळा देऊन कोहळा काढणं असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढची म्हण आहे आपण मेल्या वाचून स्वर्ग दिसत नाही, म्हणजे अनुभवाशिवाय शहाणपण तुम्हाला मिळत नाही. आपले नाक कापून दुसऱ्यास अपशकून, म्हणजे दुसऱ्याचं नुकसान करण्यासाठी प्रथम स्वतःचं नुकसान करून घेणं, म्हणून म्हटलं जातं आपलं नाक कापून दुसऱ्यास अपशकून. आधीच तारे त्यात गेले वारे, म्हणजे विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी गोष्ट घडणं, म्हणजे आधीच तारे त्यात गेले वारे. आधीच मरकट तशातही मद्य प्याला, म्हणजे आधीच करामती आणि त्यात मद्य प्राशन केल्यामुळे आणखी विचित्र परिस्थिती निर्माण होणं, म्हणून म्हटलं जातं आधीच मरकट तशातही मद्य प्याला. अडक्याची आंबा आणि गोंधळाला रुपये 12, ओके, म्हणजे मुख्य गोष्टीपेक्षा इतर गोष्टीवरच खर्च जास्त असणं, म्हणून त्याला म्हटलं जातं अडक्याची आंबा आणि गोंधळाला रुपये 12. आग रामेश्वरी बंब सोमेश्वर, ओके, आग रामेश्वरी बंब सोमेश्वर, म्हणजे रोग एकीकडं आहे पण उपाय करताना भलताच करणं. त्यानंतर पुढची म्हण आहे आईजीच्या जीवावर बायजी उदार, म्हणजे एक दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणं. आग खाईल तो कोळसे ओकेल, म्हणजे काय? जशी करणी तसं फळ, टिट फॉर टॅट आपण इंग्रजीमध्ये म्हणतो. 8 पूर्भये 9 चौबे, म्हणजे खूप निर्बुद्ध लोकापेक्षा 4 बुद्धिमान पुरेसे, म्हणून म्हटलं जातं 8 पूर्भये. त्याच्यानंतर पुढची म्हण आहे आधनातले रडतात आणि सुपातले हसतात, म्हणजे संकट असतानाही दुसऱ्यांचं दुःख पाहून हसू येणं, अशी जी लोक असतात त्यांना आपण काय म्हणतो? आधनातले रडतात आणि सुपातले हसतात. इकडे आड तिकडे वीर, म्हणजे दोन्ही बाजूंनी सारखीच परिस्थिती निर्माण होणं. इच्छा परा ते येई घरा, म्हणजे आपण जे दुसऱ्याच्या बाबतीमध्ये चिंतो ना ते नेमकं आपल्या वाट्याला येणं, म्हणजे इच्छा परा ते येई घरा असं म्हटलं जातं. इच्छिलेले जर घडते तर भिक्षुकही राजे होते, म्हणजे इच्छेप्रमाणे सारे घडलं तर सारेच लोक भगवान झाले असते, म्हणून म्हटलं तर इच्छिलेले जर घडते तर भिक्षुकही राजे होते. इन मीन साडेतीन म्हणजे एखाद्या करण्यासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणं, ओके, म्हणून इन मीन साडेतीन म्हटलं जातं. एखाद्या कामासाठी किंवा एखाद्या गोष्टीसाठी कमीत कमी लोक हजर असणं, इन मीन साडेतीन, ओके. ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो, म्हणजे जन्मास आलेल्या लो यांचं पालन पोषण होतं, म्हणजे होतंच. पुढची म्हण आहे उथळ पाण्याला खळखळाट फार, म्हणजे अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बडाई मारतो, म्हणून उथळ पाण्याला खळखळाट फार. उंदराला मांजर साक्ष, म्हणजे एखाद्या गोष्टीचं हित ज्यामध्ये त्या गोष्टीचा विचार न व्यर्थ असतं, किंवा एखादं वाईट कृत्य करत असताना एकमेकांना दुजोरा देणं, म्हणजे उंदराला मांजर साक्ष. उचलली जीभ लावली टाळ्याला, म्हणजे काही गोष्टीचा विचार न करता बोलणं, म्हणजे उचलली जीभ लावली टाळ्याला.
उतावळा नवरा गुडघ्याला बाशी, म्हणजे अतिशय उतावळेपणाचं वर्णन वर्तन करणं, उतावळा नवरा गुडघ्याला बाशी. उठता लात बसता बुक्की, उठता लात बसता बुक्की म्हणजे प्रत्येक कृत्याबद्दल आदर घडवण्यासाठी पुन्हा शिक्षा करणं. उठला की लात, बसला की बुक्की. त्यानंतर उडत्या पाखराची पिसं मोजणं, म्हणजे अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणं म्हणजे उडत्या पाखराची पिसं मोजणं. उतावळी नवरी म्हाताऱ्याची नवरी, म्हणजे उतावळी बावरी म्हटलं जातं म्हाताऱ्याची नवरी, म्हणजे अति उतावळेपणा नुकसानकारक असतो म्हणून उतावळी बावरी म्हाताऱ्याची नवरी असं म्हण आहे. त्यानंतर पुढची म्हण आहे उद्योगाची घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी, उद्योगाची घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी, उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी म्हणजे जिथं उद्योग असतो तिथं संपत्ती असतेच, म्हणजे उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी. उंबर पिकले आणि नडगीचे डोळे आले, म्हणजे नडगीचे म्हणजे अस्वलाचे, म्हणजे फायद्याची वेळी येणं पण लाभ न घेता येणं, म्हणजे ओके फायद्याच्या वेळी येणं पण लाभ न घेता येणं. उंबर पिकले आणि नडगीचे डोळे आले अशा पद्धतीने. उराचे खुराडे आणि चुलीचे तुंतुणे, म्हणजे एकदम हलाकीची परिस्थिती असणं म्हणजे त्याला काय म्हणतो, उराचे खुराडे चुलीचे तुंतुणे. उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी, उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी म्हणजे प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसारच काम करतो हे लक्षात घ्या. उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी म्हणजे क्षमतेनुसारच करणं. उकराल माती तर पिकतील मोती, म्हणजे मशागत केली तरच चांगलं पीक येईल ना म्हणून म्हटलं तर उकराल माती तर पिकतील मोती. पुढची म्हण आहे उकळा डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला, म्हणजे एखाद्याचं कार्य अंगावर घेतल्यानंतर येणारा जो परिश्रम असेल तर त्याचा विचार करायचा नसतो म्हणून उकळा डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला. उचल पत्रावळी मने जेवणारे किती, म्हणजे जे काम करायचं आहे ते सोडून द्यायचं आणि भलत्याच चौकशी करणं म्हणजे उचल पत्रावळी आणि मने जेवणारे किती. उडाला तर कावळा बुडाला तर बेडूक, हां उडाला तर कावळा बुडाला तर बेडूक म्हणजे एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते म्हणून म्हटलं तर उडाला तर कावळा बुडाला तर बेडूक. उधारीची पोते सव्वाहात रीते, म्हणजे उधारीनं घेतलेला एखादा माल असतो तो नेहमीच कमी भरतो म्हणून उधारीची पोते सव्वाहात रीते. उभारले राजवाडे तेथे आले मन कवडे, उभारले राजवाडे तेथे आले मन कवडे म्हणजे श्रीमंती आली की त्याच्या मागं हाजीमाजी करणारे जी वेकल लोक असतात ओके तर ती चुगल्या करणारे ते हे डेफिनेटली येतात म्हणून उभारले राजवाडे तेथे आले मन कवडे. त्यानंतर आपली पुढची म्हण आहे उभ्यानं यावं ओनव्यानं जावं, म्हणजे येते वेळी ताट मानेनं यावं आणि जाते वेळी खाली मान करून जाणं म्हणून म्हटलं जातं. उसाच्या पेटी कापूस, उसाच्या पेटी कापूस म्हणजे सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संपत संतती येणं म्हणजे उसाच्या पेटी कापूस असं म्हटलं जातं. पुढची म्हण आहे ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये, म्हणजे कोणत्याही गोष्टीचा किंवा चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये. पुढची म्हण आहे एका हाताने टाळी वाजत नाही, म्हणजे दोघांच्या भांडण्यात पूर्णपणे एकट्यालाच दोष द्यायचा नसतो ओके म्हणजे एका हाताने टाळी वाजत नाही. एक ना धड भाराभर चिंध्या, म्हणजे एकाच वेळी अनेक कामं करायला घ्यायचं म्हणजे सर्वच कामं अर्धवट होण्याची अवस्था. एक ना धड भाराभर चिंध्या. ऐकावं जनाचं करावं मनाचं, म्हणजे लोकांचं ऐकून घ्यावं आणि आपल्या मनाला जे वाटेल ते करावं. ऐकावं जनाचं करावं मनाचं. एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी, एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटवू पाहतो बिडू, म्हणजे दुसऱ्याच्या अडचणीचा विचार करायचा नाही पण स्वतःचा फायदा पाहण्याची त्या ठिकाणी आपली दृष्टिकोन ठेवणं म्हणजे काय म्हटलं जातं. एकाची जळते दाढी आणि दुसरा त्यावर पेटवू पाहतो बिडी. एकानं गाय मारली म्हणून दुसऱ्यानं वासरू मारू नये, म्हणजे दुसऱ्याने केलेल्या एखाद्या मोठ्या वाईट गोष्टीकडं बोट दाखवायचं आणि आपणही त्या गोष्टींचं समर्थन करू नये. एकानं गाय मारली म्हणून दुसऱ्यानं वासरू मारू नये. एका पिसानं मोर होत नाही थोड्याशा यशानं हुरळून जाणे असं म्हटलं जातं. काही लोक असे असतात की थोडंसं त्यांना चांगलं बोललो की ते एकदम एका पिसानं मोर होत नाही असं होतात की जास्त हुरळून जातं ओके. पुढची म्हण आहे
एका खांबावर द्वारका, म्हणजे एकाच व्यासपीठावर सर्व जबाबदाऱ्या किंवा एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या येणं, एका खांबावर द्वारका. एक कोल्हा 17 ठिकाणी व्याला, म्हणजे एका व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणं. एका कानावर पगडी, घरी बाईल उघडी, म्हणजे बाहेर भडाजाव करणं पण घरी 1800 दारिद्र्य असं म्हणतो. एका कानावर पगडी, घरी बाईल उघडी. एका मान्यात दोन तलवारी राहत नाहीत, म्हणजे दोन तेजस्वी माणसं गुन्ह्या गोविंदाने राहू शकत नाहीत, म्हणून एका मान्यात दोन तलवारी राहत नाहीत. त्यानंतर पुढची म्हण आहे 80 तेथे 85, म्हणजे 80 तेथे 85 अतिशय उधळेपणाची कृती करणं, म्हणजे 80 तेथे 85. ऐरावत रत्न थोर त्याचा अंकुशाचं मार, म्हणजे मोठ्या व्यक्तीलाही यातना तेवढ्याच असतात, त्याला म्हटलं जातं. ओळखीचा चोर जीव न सोडली, म्हणजे ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा भयंकर असतो. ठीक आहे, त्यानंतर ही मन महत्त्वाची आहे शेवटची. ओढ फुटो किंवा खोकाळ फुटो, ओके, शेंडी तुटो किंवा तुरुंबी तुटो, म्हणजे कोणतंही काम असू द्या ते काम शेवटपर्यंत पूर्ण करणं अशा व्यक्तींना म्हटलं जातं. अशी व्यक्ती समाजामध्ये खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतात. पुढची म्हण आहे ओझे उचलू तर मने बाजीराव कुठे, म्हणजे सांगितलेलं काम सोडून नुसत्या चौकशी करणं. ओझे उचलू तर मने बाजीराव कुठे. ओट घटकेचे राज्य, म्हणजे अल्पकाळ टिकणारी गोष्ट. करावे तसे भरावे, म्हणजे जशी कृती केली त्याच्याप्रमाणे तुम्हाला फळ मिळेल. कर नाही त्याला डर कशाला, म्हणजे ज्याने काही गुन्हाच केला नाही तर त्याला घाबरायचं कारण काय. करीन ते पूर्व, करीन ते पूर्व म्हणजे मी जे करीन ते योग्यच, मी म्हणेन ते बरोबर अशा रीतीने वागणं. अशा समाज, अशा मताची लोकंसुद्धा समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. करीन ते पूर्व म्हणजे मी करेन तेच योग्य, ओके, अशा पद्धतीनं. पुढची म्हण आहे करवतीची धार पुढे सरली तरी कापते, मागे सरली तरी कापते, म्हणजे काही गोष्टी केल्या तरी नुकसान होते नाही, केल्या तरी नुकसान होतं असं. करून करून भागला, देवध्यानी लागला, म्हणजे भरपूर वाईट कामं केली आणि शेवटी देवपूजा करायला लागला, म्हणजे देवपूजेला लागणं, म्हणजे म्हटलं जातं करून करून भागला, देवध्यानी लागला. कणगीत दाना तर भील उताना, म्हणजे गरजेपुरतं जवळ यायचं आणि काम करत नाहीत किंवा कोणाची पर्वा करत नाही, गरजेपुरते जवळ असली की असं म्हटलं जातं. कधी तुपाशी तर कधी उपाशी, म्हणजे सांसारिक स्थिती नेहमीसारखी राहत नाही म्हणून कधी तुपाशी तर कधी उपाशी. कशात काय आणि फटक्यात पाय, म्हणजे वाईटात आणखी वाईट घडणं असं म्हटलं जातं. पुढची म्हण आहे काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही, म्हणजे रक्ताचं नातं मोडू तोडू म्हणवता तुटत नाही, म्हणून काठी मारल्यानं पाणी दुभंगत नाही. काडी चोर तो माडी चोर, म्हणजे एखाद्या माणसानं शुल्लक अपराध केला असेल तर त्याला घडलेल्या एखाद्या मोठ्या अपराधाची संबंध जोडणं, म्हणजे एकदा जे एखाद्या व्यक्तीला आपण म्हटलं ही चोरच आहे तर आपण त्याला कन्सिडर तसंच करतो जरी तो चांगला वागला तरी, म्हणजे काडी चोर तो माडी चोर. काजव्याच्या उजळ त्याच्या अंगाभोवती, काजव्याच्या उजळ त्याच्या अंगाभोवती, म्हणजे गोष्टींचा प्रभाव तेवढा पुरता असतो. पुढची म्हण आहे कागबाई रोड तर म्हणे गावाची ओढ, म्हणजे निरर्थक गोष्टीचीच काळजी करत राहणं. कानात बुगडी गावात फुगडी, म्हणजे आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचं खूप मोठं प्रदर्शन करणं, म्हणजे कानात बुगडी आणि गावात फुगडी. काल महिला आणि आज पित्तर झाला, काल महिला आणि आज पित्तर झाला, उतावळेपणाची एखादी वृत्ती असणं त्याला. काकडीची चोरी फाशीची शिक्षा, म्हणजे अपराध खूप लहान असणं पण शिक्षा खूप मोठी देणं, म्हणून काकडीची चोरी फाशीची शिक्षा. काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर होत नाही, म्हणजे जे काम भरपूर पैसा आणि होत नाही ते थोड्याशा अधिकारानं होतं, म्हणून संपत्तीपेक्षा सत्ता महत्त्वाची ठरते. काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर होत नाही. पुढची म्हण आहे काविळ झालेल्या सर्व पिवळे दिसते, म्हणजे पूर्वग्रह दूषित दृष्टी असणं, ओके, त्याला म्हटलं तर काविळ झालेल्या सर्व पिवळं दिसतं. मल्हारी महात्मा म्हणजे नको तिथं नको ती गोष्ट करणं, म्हणजे मल्हारी महात्म्य असं म्हटलं जातं. कानामागून आली आणि तिकट झाली, म्हणजे श्रेष्ठपेक्षा कनिष्ठ माणसानं वरचढ ठरणं, म्हटलं जातं कानामागून आली आणि तिकट झाली.
कामापुरता मामा, आपले काम करून घेई प्रेत गोड गोड बोलणं, त्याला म्हणतात कामापुरता मामा. कावळा बसला आणि फांदी तुटली, म्हणजे परस्परांशी कारण संबंध नसताना योगायोगानं दोन गोष्टी एकाच वेळा घडणं, कावळा फसला बसला आणि फांदी तुटली. काकेत कळसा गावाला वळसा, जवळच असलेली वस्तू शोधण्यास दूर जाणं. काप गेले आणि भोके राहिली, म्हणजे वैभव गेलं आणि फक्त त्याच्या खुणा राहिल्या, म्हणून म्हटलं आता वैभव संपत्ती गेली आणि फक्त त्याच्या खुणा राहिल्या. काप गेले आणि भोके राहिली. पुढची म्हण आहे, कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही झाले. काळ आला पण वेळ आली नव्हती, म्हणजे नॅश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणं, म्हटलं तर काळ आला पण वेळ आली नव्हती. पुढची म्हण आहे, कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात, म्हणजे चुकीच्याच मार्गाचा शोध घेण्याचा मूर्खपणा करणं. कांदा पडला पेवात आणि पिसा हिंडे गावात. कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचा, म्हणजे दुसऱ्याच्या स्वाधीन झालेला माणूस आपली मतं विसरतो, म्हणजे आपल्या ताब्यात असलेल्या वस्तूवर आपलाच हक्क प्रस्थापित करणं. कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचाच. ओके. कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं तरी वाकडंच, म्हणजे मूळ माणसाचा जो स्वभाव आहे तो कधी बदलत नाही, म्हणून कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं तरी वाकडंच. कुडी तशी फोडी, म्हणजे देहाप्रमाणे आहार किंवा कुवतीनुसार मिळणं. ओके. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, म्हणजे स्वार्थासाठी केवळ दुष्ट बुद्धीनं एखाद्या शत्रूला मदत करणं आणि आपल्याच माणसाचं नुकसान करणं, म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ असं म्हटलं जातं. पुढची म्हण आहे, केळीला नारळी आणि घर चंद्रमौळी, म्हणजे अत्यंत दारिद्र्याची अवस्था असणं. केस उपटल्यानं का मडे हलके होते, म्हणजे जेथे मोठ्या उपायांची गरज असते तिथे छोट्या उपायानं काही फरक पडत नाही. केळी खाता हरकले हिशोब देतात चरकले, म्हणजे एखाद्या गोष्टीचा लाभ घेताना गंमत वाटते मात्र पैसे देताना जीव मेटाकुटीस येतो. पुढची म्हण आहे, कोळसा उघडावा तितका काळाच, म्हणजे वाईट गोष्टीबाबत जितकी चर्चा करावी तितकी ती वाईटच असते, म्हणून कोळसा उघडावा तितका काळाच. कोल्हा काकडीला राजी, म्हणजे लहान लहान गोष्टींनी खुश होणं, म्हणजे कोल्हा काकडीला राजी. कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठाबशी, म्हणजे चूक एकाची आणि शिक्षा दुसऱ्याला करणं. पुढची म्हण आहे, कुठे इंद्राचा ऐरावत कुठे श्यामभट्टाची तट्टाणी. श्यामभट्टाची तट्टाणी, म्हणजे महान गोष्टीबरोबर शुल्लक गोष्टींची तुलना करणं, म्हणजे कुठे चंद्राचा ऐरावत आणि कुठं श्यामभट्टाची तट्टाणी. खऱ्याला मरण नाही म्हणजे खरं कधीच लपत नाही. पुढची म्हण आहे, खर्चणाऱ्याचे खर्च ते कोठ्यावेळ्याचे पोट दुखते, म्हणजे खर्च करणाऱ्याचा खर्च होतो तो त्याला मान्यही असतो परंतु दुसराच त्याबद्दल कुरकुर करत असतो. खाऊ जाणे तो पचवू जाणे, खाऊ जाणे तो पचवू जाणे, म्हणजे एखादे कृत्य धाडसानं करणारा त्याचं परिणाम भोगण्यासाठी समर्थ असतो, म्हणजे खाऊ जाणे तो पचवू जाणे. ओके. खान तशी माती, म्हणजे आई वडिलाप्रमाणे आपल्या मुलांचं वर्तन असतं. खायला काळ आणि भुईला भार, म्हणजे निरुपयोगी मनुष्य सर्वांनाच भारभूत असतो, म्हणजे खायला कारण भुईला भार आहे असं आपण म्हणतो. काही त्याला खवखवे, जो वाईट काम करतो त्याच्या मनात नेमकी त्याच्याबद्दलची भीती असते म्हणून काही त्याला खवखवे. खाऊन माजावे टाकून माजू नये, म्हणजे पैशाचा संपत्तीचा माज करू नये, गैरवापर करू नये. ओके. खोट्याच्या कपाळी गोटा, म्हणजे खोटेपणा वाईट काम करणाऱ्यांचं नुकसान होतं एखाद्या माणसाची आपल्याला गरज असेपर्यंत. ठीक आहे. म्हणजे खोटेपणा वाईट काम करणाऱ्यांचं नुकसान होते म्हणजे खोट्याच्या कपाळी गोटा. पुढची म्हण आहे, गळ्यात पडले झुंड हसून केले गोड, म्हणजे गळ्यात पडल्यावर वाईट गोष्टीसुद्धा गोड मानून घ्यावं लागतं. गची बाधा झाली, गची बाधा म्हणजे ग म्हणजे गर्व, गर्व चढला एखाद्या व्यक्तीला, गर्व चढला तर काय म्हटलं तर गची बाधा झाली. गरजेल तो पडेल काय, म्हणजे केवळ बडबडणाऱ्या माणसाकडून काहीच घडत नाही म्हणून म्हटलं जातं गरजेल तो पडेल काय. गरजवंताला अक्कल नसते, म्हणजे गरजेमुळे अडणाऱ्याला दुसऱ्याचं हवं तसं बोलणं वागणं निमूटपणा सहन करावं लागतं, गरजवंताला अक्कल नसते. गर्वाचे घर खाली, म्हणजे गर्विष्ठ माणसाची शेवटी फजितीच होते, गर्वाचे घर खाली. गळ्यातले तुटले ओटीत पडले, म्हणजे नुकसान होता होता टळणे, त्याला म्हटलं तर गळ्यातले पडले आणि ओटी तुटले आणि ओटीत पडले. गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता, म्हणजे मूर्खाला कितीही उद्देश केला तरी त्याचा काही उपयोग होतो का, नाही. पुढची म्हण आहे,
गाड्याबरोबर नळ्याची यात्रा, म्हणजे मोठ्यांच्या आश्रयानं लहानांचाही फायदा होणं, गाड्याबरोबर नळ्याची यात्रा. पुढची म्हण आहे गाडवाला गुळाची चव काय, म्हणजे एखा ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचं महत्त्व कळू शकत नाही. गाडवाच्या पाठीवर गोणी, म्हणजे एखाद्या गोष्टीची फक्त अनुकूलता असून उपयोग होत नाही तर तिचा फायदा पण घेता यायला हवा. गाडवाच्या पाठीवर गोणी. गाव करी ते राव न करी, म्हणजे श्रीमंत व्यक्ती स्वतःच्या बळावर जे करू शकणार नाही तर ती सामान्य माणसे एका एकट्या एकीच्या बळावर करू शकतात. म्हणजे गाव करी म्हणजे सामान्य माणसं करू शकणार, ते राव न करी म्हणजे श्रीमंत माणसं करू शकत नाहीत. गाव करी ते राव न करी. गाडवाचा गोंधळ व लाथांचा सुकाळ, म्हणजे मूर्खाच्या गोंधळात एकमेकावर आरोप करणं यामध्येच वेळ जातो. म्हणून गाडवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ. गाय व्याली शिंगी झाली, म्हणजे एकदम अघटित घटना घडणं त्याला गाय व्याली आणि शिंगी झाली असं म्हटलं जातं. जळे आणि हनुमान बेंबी चोळे, म्हणजे काय दुसऱ्यांचं नुकसान करून नामनिराळ राहणं, जळे आणि हनुमान बेंबी चोळे. पुढची म्हण आहे गोगलगाय आणि पोटात पाय, म्हणजे बाहेरून दिसणारं पण मनात कपट असणारी व गुप्तमने खोडसळपणा करणारी व्यक्ती, गोगलगाय आणि पोटात पाय. घरचे झाले थोडे व्याह्याने धाडले घोडे, म्हणजे अडचणीत आणखी भर पडण्याची घटना घडणं, म्हणून म्हटलं तर घरचे झाले थोडे व्याह्याने धाडले घोडे. ओके, त्याच्यानंतर पुढची म्हण आहे ती म्हणजे घर फिरले की घराचे वासे हे फिरतात, म्हणजे एखाद्या प्रतिकूल परिस्थिती आली तर सारं त्याच्याशी वाईटपणे वागू लागतात, म्हणजे ते घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात असं म्हटलं जातं. घरोघरी मातीच्या चुली, म्हणजे एखाद्या बाबतीत सामान्यतः सर्वत्र सारखी स्थिती नसणं, घरोघरी मातीची स्थिती सगळीकडं सारखंच. घर ना दार देवळी बिराड, ओके, म्हणजे शिरावर कोणतीही जबाबदारी व्यक्ती नाही त्याच्यावर, म्हणजे कोणतीही जबाबदारीचं काम नाही त्यांच्यावर अशी व्यक्ती, म्हणजे घर ना दार देवळी बिराड असं म्हटलं जातं. घडाई परीस मडाई जास्त, म्हणजे मुख्य गोष्टीपेक्षा बाकी इतर गोष्टीवरच खर्च जास्त करणं त्याला घडाई परीस मडाई जास्त असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढची म्हण आहे ती म्हणजे घेता दिवाळी देता शिमगा, म्हणजे घ्यायला आनंद वाटतो आणि द्यायच्या वेळी मात्र बोंबाबोंब करायचं, ओके, म्हणजे घेता दिवाळी देता शिमगा. घोडे कमावते गाढव खाते, म्हणजे एखादं कष्ट करायचं आणि दुसऱ्यांनी त्याचा वापर करून टाकायचा, म्हणजे घोडे कमावते आणि गाढव खाते. पुढची म्हण आहे ती म्हणजे चवलीची कोंबडी पावली पळणावळ, ओके, अशी म्हण आहे, म्हणजे मुख्य गोष्टीपेक्षा देखभालीचा खर्च जास्त असणं, चवलीची कोंबडी आणि पावली पळणावळ, ओके. चार दिवस सासूचे चार दिवस सुनाचे, म्हणजे प्रत्येक वेळी प्रत्येक सारखी परिस्थिती नसते, प्रत्येकाला अनुकूल अशी परिस्थिती नसते, प्रत्येकाचा दिवस येतोच, म्हणजे चार दिवस सासूचे असणार तर चार दिवस सुनेचेच राहणार आहे, ठीक आहे. चार जणांची आई बाजेवर जीव जाई, म्हणजे एखाद्याची जबाबदारी अनेकांची असेल आणि काळजी कोणच घेत नाही अशी जेव्हा कंडिशन असते तेव्हा चार जणांची आई बाजेवर जीव जाई असं म्हटलं जातं. चिंता परा येई घरा, म्हणजे दुसऱ्याचं वाईट चिंतित राहिलं तर तेच आपल्यावर उलटतं किंवा आपल्यावर येतं, त्याला चिंता परा गेही येई घरा असं म्हटलं जातं. चिखलात दगड टाकला आणि अंगावर शिंतोडे घेतला, म्हणजे स्वतःनं स्वतःची बदनामी करून घेणं, म्हणजे चिखलात दगड टाकला आणि अंगावर शिंतोडे घेतला. त्यानंतर पुढची म्हण आहे चुलीपुढे शिपाई आणि घराबाहेर भागूबाई, म्हणजे घरात तेवढा शूरपणाचा आवानायचा आणि बाहेर गेलं तर घाबरायचं, म्हणजे चुलीपुढे शिपाई आणि घराबाहेर भागूबाई. चोर सोडून संन्याशालाच फाशी, म्हणजे खरा अपराधी सोडून निरापराधी माणसाला शिक्षा मिळणं, तो म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी. चोऱ्याच्या उलटा बोंबा, म्हणजे गुन्हा करायचा आणि दुसऱ्यालाच दोष द्यायचं. चोरावर मोर, म्हणजे काय एखाद्याच्या गोष्टीच्या बाबतीमध्ये दुसऱ्याला वरचढ करणं, चोरावर मोर होणं. चोराच्या हातची लंगोटी, चोऱ्याच्या हातची लंगोटी म्हणजे काय, ज्या एखाद्या व्यक्तीकडं काहीतरी मिळण्याची अपेक्षा असते किंवा आशा नसते, ठीक आहे, एखादी व्यक्ती आहे त्याच्याकडनं तुम्हाला काहीतरी मिळण्याची आशाच नाही आणि त्याच्याकडून जर थोडं तर तुम्हाला मिळालं तर त्याला म्हटलं जातं चोराच्या हातची लंगोटी, म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला काहीतरी मिळण्याची अपेक्षाच नाही आहे आणि त्याच्याकडून थोडं जरी मिळालं तर म्हटलं जातं चोरांच्या हातची लंगोटी. चोराची पावली चोराला ठाऊ, म्हणजे वाईट माणसांनाच त्यांच्या वाईट माणसाच्या युक्त्या आहेत ना त्या कळतात, म्हणजे चोरांची पावली चोरालाच ठाऊ, ओके. चोराच्या मनात चांदणे, म्हणजे वाईट कृत्य करणाऱ्याला आपलं कृत्य बाहेर निघेल की नाही, उघडकीला येईल की काय अशी सतत भीती असते, म्हणजे चोराच्याच मनात काय असतं, चांदणं असतं. त्यानंतर पुढची म्हण आहे
चालत्या गाडीला खीळ. चालत्या गाडीला खीळ म्हणजे व्यवस्थित चालणाऱ्या कार्यामध्ये अडचण निर्माण होणं, म्हणजे चालत्या गाडीला खीळ. जशी देणावळ तशी धुनावळ, म्हणजे मिळणाऱ्याला मोबदल्याच्या बाबतीमध्ये प्रमाणातच कमी करणं, म्हणजे मिळणाऱ्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणं, म्हणजे जशी देणावळ असेल तशीच तुमची धुनावळ असेल, जेवढा मोबदला तेवढं काम. ठीक आहे. त्यानंतर पुढची म्हण आहे, जळतं घर भाड्यानं कोण घेणार, जळतं घर भाड्यानं कोण घेणार. नुकसान करणाऱ्या गोष्टीचा स्वीकार कोण करणार, किंवा बुडत्या बँकेचा पुढच्या तारखेचा चेक कोण घेणार, बुडत्या बँकेचा पुढच्या तारखेचा चेक कोण घेणार, म्हणजे जळतं घर भाड्यानं कोण घेणार. जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही, म्हणजे बाह्य देखावा केला म्हणून तुम्ही माणूसले ज्ञानी आहे असं होत नाही आहे. जानवं घातल्यानं ब्राह्मण होत नाही, म्हणजे बाह्य देखाव्यानं माणूस ज्ञानी होत नाही. जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळे, म्हणजे दुसऱ्यांच्या स्थितीत आपण जावे केव्हा, तिचं खरं ज्ञान होतं त्यावेळी. ठीक आहे. जिथे हुळहुळे आणि मेल्या कानवले, म्हणजे जितेपणी दुर्लक्ष करायचं आणि मेलं तर मग त्याचं गोड कौतुक करायचं, त्याला म्हटलं जातं जिथे हुळहुळे आणि मेल्या कानवले. जेवेन तर तुपाशी नाही तर उपाशी, म्हणजे अतिशय हटवादीपणाचं वागणं, एक तर टोकाचं. ओके. जे न देखे रवी ते देखे कवी, म्हणजे जे सूर्य पाहू शकत नाही किंवा ते कवी कल्पनेने लिहू शकतो किंवा पाहू शकतो. जे न देखे रवी ते देखे कवी, म्हणजे रवी म्हणजे सूर्य. ओके. म्हणजे जे सूर्य पाहू शकत नाही ना ते कवी कल्पनेने पाहू शकतो, त्याला असं म्हटलं जातं जे ना देखे रवी ते देखे कवी. त्यानंतर पुढची म्हण आहे, गुळाने जो गुळाने मरतो त्याला विष कसास. ओके. पुढची म्हण काय आहे, जो गुळाने मरतो त्याला विष कशास. म्हणजे जिथं गोड बोलून काम होतं तिथं जालिम उपायांची गरज काय आहे. ओके. ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबळी, म्हणजे एकच स्वभाव असलेली माणसं एकमेकांशी काहीतरी वेरमी त्यांच्या चुका काढण्यामध्ये अर्थ नसतो, कारण एकाच ठिकाणी असल्याने ते एकमेकांना पुरेपूर ओळखलेलं असतं. ठीक आहे. त्या व्यक्तींनी म्हणून ज्या गावच्या बोरी त्या गावच्याच बाबळी असं म्हटलं जातं. ज्याच्या हाती ससा तो पारधी, म्हणजे ज्याच्या हाती वस्तू असते त्याला त्या बाबतचं सर्व कर्तृत्व किंवा सर्व गोष्टी बहाल केलं जातं, म्हणजे एकाचं कर्तृत्व पण ते दुसऱ्याच्या नावे गाजणं. ज्याच्या हाती ससा तो पारधी, पारधी. ओके. ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे, म्हणजे एखाद्याचं भलं करायला जावं तो म्हणतो नाही माझंच खरं. ठीक आहे. ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे. त्यानंतर पुढची म्हण आहे, ज्याचे खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, म्हणजे जो आपल्यावर उपकार करतो त्या उपकारकर्त्याचं स्मरण करून गुणगान गावं. झाकली मूठ सव्वा लाखाची व्यंग नेहमी झाकून ठेवावं. पुढची म्हण आहे ते म्हणजे टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही, म्हणजे कष्ट सोसल्याशिवाय मोठे पण येत नाही. डोळ्यात केल केर आणि कानात फुंकर, म्हणजे रोग एका ठिकाणी झालाय आणि उपचार दुसऱ्या ठिकाणी घ्यायचं, म्हणजे डोळ्यात केर कानात फुंकर. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वान नाही पण गुण लागला, म्हणजे वाईट गुण मात्र लवकर घेतले जातात पण वाईट माणसाच्या संगतीनं चांगला माणूससुद्धा काय असतं लवकर बिघडतो. म्हणजे ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वान लागला नाही पण गुण मात्र नक्की लागला. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला कुसंगे नडला साधू तैसा, म्हणजे वाईट संगतीचे वाईट परिणाम असतात. ठीक आहे. तळे राखील तो पाणी चाकील, तळे राखील तो पाणी चाकील, म्हणजे समजा एखाद्याला काम सोपवलं आणि तो काम त्याच्यापासून करताना स्वतःचा काही ना काही फायदा बघणारच, म्हणजे जो तळे राखील ना तो पाणी चाकील, म्हणजे चाकीलच असं. त्यानंतर पुढची म्हण आहे, तारण्याचे कोळसे म्हाताऱ्याला बाळसे. म्हण काय आहे लक्षात घ्या, तरण्याचे कोळसे म्हाताऱ्याला बाळसे, म्हणजे अगदी उलट गुणधर्म दिसणं. तट्टाला टुमणी तेजीला इशारत, म्हणजे जी गोष्ट मूर्खाला शिक्षणही समजत नाही ती शहाण्याला नुसता इशारा दिला तरी समजतं, म्हणजे. ओके. ताकापुरते रामायण, ताकापुरते रामायण, म्हणजे एखाद्याकडं आपलं काम व्हायचं आहे तोपर्यंत त्याला हाजी हाजी करायचं, त्याच्याकडं काम झालं तर त्याला म्हटलं जातं ताकापुरते रामायण. तीन दगडात त्रिभुवन आठवते, म्हणजे संसार केल्यावरच खरे मर्म कळते असं म्हणतात. तीन दगडात त्रिभुवन आठवते. तीत आहे तर भट नाही, भट आहे तर तीत नाही, म्हणजे चणे आहेत पण दातच नाही, दात आहेत पण चणे नाहीत अशी गोष्ट होणं, म्हणजे तीत आहेत तर भट नाही, भट आहे तर तीत नाही. तुकाराम बुवांची मेख, तुकाराम बुवांची मेख म्हणजे न सुटणारी गोष्ट. तुकाराम बुवांची मेख म्हणजे काय, न सुटणारी गोष्ट. तू दळ माझे मी दळण गावच्या पाटलाचे, तू दळ माझे आणि मी दळण गावच्या पाटलाचे, म्हणजे आपले काम दुसऱ्यानं करावं आपण मात्र लष्कराच्या भाकऱ्या भाजावेत अशा टाईपने.
तूल गेलं तू तेल गेलं तूप गेलं आणि हाती धुपाट नाही आलं, म्हणजे मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणे. त्यानंतर पुढची म्हण आहे तेरड्याचा रंग 3 दिवस, म्हणजे कोणत्याही गोष्टीचा ताजेपणा नवलाई अगदी कमी काळ टिकते. तोंड दाबून बुक्क्यांचा मार, म्हणजे एखाद्याला विनाकारण शिक्षा करणं, त्याला तक्रार करण्याचा मार्ग पण न देणं, म्हणजे तोंड दाबायचं आणि बुक्क्यांचा मार द्यायचा. तोबऱ्याला पुढे लगमाला पाठीमागे, लगामाला पाठीमागे म्हणजे खायला पुढं आणि कामाला मागं. तोबऱ्याला पुढे आणि लगामाला पाठीमागं. थेंबे थेंबे तळे साचे, म्हणजे क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टींचा संग्रह कालांतराने मोठा संचय बनतो, म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे. थोरा घराचे श्वान सर्वही देता मान, ओके, म्हणजे मोठ्या माणसांचा आश्रय हा प्रभावी ठरतो आणि असा आश्रय घेणाऱ्याला कारण नसताना मोठेपणा दिला जातो. म्हणजे थोरा घराचे श्वान सर्वही देती मान, सर्वही देती मान. त्यानंतर पुढची म्हण आहे दगडापेक्षा वीटमो, म्हणजे मोठ्या संकटापेक्षा लहान संकट कमी नुकसानकारक ठरतो. 10 की लकडी एक्का बोजा, ओके, 10 की लकडी एक्का बोजा, म्हणजे प्रत्येकानं थोडा हातभार लावल्यास सगळ्यांच्या सहकार्याने एखादं मोठं काम असेल ना तर ते पूर्ण होतं. 10 गेले 5 उरले म्हणजे आयुष्य कमी होत जाणं, ओके. दात कोरून पोट भरत नाही, म्हणजे मोठ्या व्यवहारात काटकसर करा, त्याचा काही तुम्हाला उपयोग होणार नाही. दाम करी काम बीवी करी सलाम, म्हणजे जर पैसे खर्च करत असाल तुम्ही तर तुम्हाला पाहिजे ते कोणतेही काम तुमचं नक्की होईल. दाखविलं सोनं हसे मुलतान, म्हणजे पैशाचा मोह प्रत्येकालाच असतो, पैशाची लालूच दाखवली की कामं पटापट होतात, ओके. त्यानंतर पुढची म्हण आहे दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात आहेत, वगैरे झालेलं आहे. तो दिल चंगा तो कथोटी मी गंगा, म्हणजे आपले अंतकरण जर पवित्र असेल तर पवित्र गंगा आपल्याजवळ असते. त्यानंतर पुढची म्हण आहे दिव्याखाली अंधार, दिव्याखाली अंधार म्हणजे मोठ्या माणसात देखील दोष असतोच, ओके. दिल्ली तो बहुत दूर आहे, म्हणजे झालेल्या कामाचा मनाने खूप स्वाध्य करायचं बाकी असणं, ठीक आहे. दिवस बुडाला मजूर उडाला, म्हणजे रोजाना आणि मोलानं काम करणारा थोडंसं स्वतःचं समजून काम करणार आणि ज्याची वेळ संपते ना संपते तोच तो निघून जाणार. दुरून डोंगर साजरे, सिंपलच आहे, म्हणजे कोणतीही गोष्ट बाहेर लांबून बघा चांगलीच दिसणार आहे, जवळ गेल्यावर त्याचं तुम्हाला खरं रूप समजणार आहे. दुपत्या गायीच्या लाथा गोड, म्हणजे ज्याच्यापासून काहीतरी लाभ होतो त्याच्यापासून तरी त्रास झाला तरी माणूस तो सहन करतो, म्हणजे दुपत्या गायीच्या लाथा गोड. त्याच्यानंतर पुढची म्हण आहे दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही, म्हणजे दुसऱ्याचा लहानसा दोष जरी असला तरी तो आपल्याला दिसेल, पण स्वार्थामुळे स्वतःचा मोठा एखादा दोष असेल तर त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. दुधाने तोंड भाजले की ताक पण फुंकून प्यावे लागते, म्हणजे एखाद्याच्या बाबतीत जर अड्डल घडली तर प्रत्येक बाबतीमध्ये तुम्हाला सावधानताही बाळगावीच लागते, म्हणजे दुधानं तोंड भाजलं की ताक पण फुंकून प्यावे लागते, ओके. देश तसा वेश परिस्थितीनुसार बदलणारं वर्तन असतं त्याला. देवतारी त्याला कोण मारी, ठीक आहे, सिंपल आहे. देखल्या देवा दंडवत, देखल्या देवा दंडवत म्हणजे सहज दिसलं तर चौकशी करणं, म्हणजे देखल्या देवा दंडवत. देणं कुसळांचं घेणं मुसळांचं, म्हणजे पैसे कमी आणि काम मात्र जास्त करून द्यायचं, म्हणजे देणं कुसळांचं आणि काम करताना मुसळांचं असं म्हटले, देणं कुसळांचं घेणं मुसळाचे. देवा दंडवत, देवा दंडवत म्हणजे एखादी व्यक्ती सहज भेटली तर त्याची खुशाली विचारणं, देवा दंडवत. त्यानंतर पुढची म्हण आहे देव देते आणि कर्म नेते, म्हणजे नशिबामुळे उत्कर्ष होतो पण स्वतःच्या एखाद्या कृत्यामुळे नुकसानही होतं, त्याला देव देतं आणि कर्म नेतं असं म्हटलं जातं. पुढची म्हण आहे देव नाही लल्लाटी पाऊस पडतो शेताच्या वाटी, ठीक आहे, असं आहे. देव नेतो लल्लाटी पाऊस पडतो शेताच्या वाटी, म्हणजे नशीबवान असल्यास जवळ असलेली संधी सुद्धा दूर जाते. पुढची म्हण आहे देव आले द्यायला आणि पदर नाही घ्यायला, म्हणजे नशिबाने मिळणं परंतु घेताना येणं, ओके. देव उपाशी राही आणि उद्योग पोटभर खाई, म्हणजे काय नशिबावर अवलंबून असणारे उपाशीच राहतात आणि उद्योगी पोटभर खातात, म्हणजे देव उपाशी राही उद्योग पोटभर खाई. दोन मांडवाचा वराडी उपाशी, म्हणजे दोन गोष्टीवर अवलंबून असणारा त्याचं कधीच काम होत नाही, ओके, म्हणजे दोन मांडवाचा वराडी उपाशी. दृष्टीआड सृष्टी, म्हणजे मागे जे चालते त्याकडे दुर्लक्ष करावे. धर्म करता कर्म उभे राहते, म्हणजे एखादी चांगली गोष्ट करत असताना समजा तुमच्याकडून नको ती निष्पत्ती होते, म्हणजे धर्म करता कर्म उभे राहते. धनगराची कुत्रे लेंड्यापाशी ना मेंढ्यापाशी, म्हणजे कोणत्याच कामाची नसणे असं म्हटलं जातं, ना लेंड्यापाशी ना मेंढ्यापाशी.
त्याच्यानंतर पुढची म्हण आहे धार्याला म्हणजे मोरीला बोळा आणि दरवाजा मोकळा, म्हणजे छोट्या गोष्टीची काळजी करणं आणि मोठ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणं. दिठाई खाई मिठाई गरीब खाई गचांड्या. ओके, नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न, म्हणजे एखाद्या कामामध्ये अनेक अडचणी येणं म्हणजे नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न. नदीचे मूळ आणि ऋषीचे कुळ पाहू नये. ओके, म्हणजे नदीचं उगमस्थान आणि ऋषीचं कुळ पाहू नये, कारण त्याच्यामुळे तुम्हाला दोष दिसणार, म्हणजे दिसणारच. म्हणून म्हटलं जातं नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ पाहू नये. ना कर्त्याचा वार शनिवार, म्हणजे एखादे काम मनातनं करायचं नसलं तर कोणत्या तरी दुसऱ्या सबबीवर ते टाळायचंच, काय काही करून टाळायचं, म्हणजे न कर्त्याचा वार शनिवार. त्यानंतर पुढची म्हण आहे नऊ दिवस, म्हणजे कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकून राहतो, कालांतराने त्याचं महत्त्व कमी होतच. नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे, म्हणजे केलेला उपदेश निष्फळ ठरणं, पालत्या गाड्यावर पाणी ओतण्याचा प्रकार असं म्हटलं जातं. ठीक आहे, त्यानंतर पुढची म्हण आहे नागेश्वराला नागून सोमेश्वराला वात लावणे. नागेश्वराला नामून सोमेश्वराला वात लावणे, म्हणजे एखाद्याचं लुटायचं आणि दुसऱ्याला देऊन टाकायचं. नाकापेक्षा मोती जड, म्हणजे मालकापेक्षा नोकरच शिरजूर असणं. नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा, हाती कथलाचा वाळा, म्हणजे नाव मोठं लक्षण खोटं म्हणतो आपण. ठीक आहे, नाव देवाचे आणि गाव पुजाऱ्याचे, म्हणजे देवाच्या नावानं स्वार्थ करणं जपणं, म्हणजे नाव देवाचं गाव पुजाऱ्याचं. नाक दाबले की तोंड उघडते, म्हणजे एखाद्या माणसाचं वर्म जाणून त्यावर योग्य दिशेने दबाव आणला तर त्याच्याकडं काम करून घेता येतं. त्यानंतर पुढची म्हण आहे नागव्यापेक्षी नागव्यापाशी उघडा गेला सारी रात्र हिवानं मेला, म्हणजे आधीच दरिद्र आणि त्याच्या मत्तीला जाणं, दरिद्र असणाऱ्याकडंच मत्तीला जाणं, म्हणजे नागव्यापाशी उघडा गेला सारी रात्र हिवानं मेला. नागिन पोसणी पोसली आणि पोसणाऱ्याला डसली, म्हणजे वाईट गोष्ट जवळच ठेवल्या तर कधी ना कधी ते आपल्यावर उलटणार, म्हणजे उलटणारच. नाकापेक्षा मोती जड, मालकापेक्षा नोकराची प्रतिष्ठा जास्त असणं. नाचताईना अंगण वाकडं, म्हणजे एखादं काम करताच येत नाही पण आपला कमीपणा दाखवायचा म्हणून त्या गोष्टीला नावं ठेवायची. नावडतीचे मीठ आणणी, म्हणजे आपल्या विरोधात असणाऱ्या कोणत्याही माणसानं गोष्ट कितीही चांगली केली तरी ती आपण बघताना त्या गोष्टीकडं वाईट दृष्टीने किंवा वाईट नजरेतूनच बघणार. निंदकाचं घर असावे शेजारी, म्हणजे निंदा करणारा माणूस उपयोगी ठरतो, कारण त्या निंदा करणाऱ्या माणसामुळे आपल्याला स्वतःचे दोष कळतात, म्हणून असं म्हटलं जातं निंदकाचे घर असावे शेजारी. त्यानंतर पुढची म्हण आहे नेसेन तर पैठणी नाही तर नागवी बसेन. ओके, अतिशय हटवादीपणाची वर्तन असणं. पळसाला पाणी तीन, म्हणजे सर्वत्र सारखीच परिस्थिती असणं. त्यानंतर पुढची म्हण आहे पडलेले शेण माती घेऊन उठते. ओके, मन काय होती पडलेलं शेण माती घेऊन उठते. ओके, पुढची म्हण आहे पडलेलं शेण माती घेऊन उठते, म्हणजे एखाद्या चांगल्या माणसावर काहीतरी ठपका आला, त्यानं कितीही चांगलं निवारण केलं तरी त्याच्या चारित्र्यावर डाग येणार, म्हणजे येणारच. पदरी पडले पवित्र झाले, म्हणजे कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली कितीही नावं ठेवली तरी उपयोगाची नसते. पायाची वाहन पायीच बरी, म्हणजे मूर्ख माणसाला सन्मान दिला तरी तो जास्त शेफारणारच. पाचामुखी परमेश्वर, म्हणजे लोक म्हणतील तेच खरं मानव बहुसंख्य. ओके, पाप आढ्यावर बोंबलते, पाप आढ्यावर बोंबलते, म्हणजे पाप उघड झाल्याशिवाय राहत नाही. पाची बोटं सारखी नसतात, सर्व माणसं सारखी नसतात, सारख्या स्वभावाची नसतात. पायलीची सामसूम चिपट्याची धामधूम, म्हणजे काय जिथं मोठी माणसं शांत असतात ना तिथं छोट्यांचा बडेजाव असतो, म्हणून पायलीची सामसूम आणि चिपट्याची धामधूम. त्यानंतर पुढची म्हण आहे पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसे जावा त्याच्या वंशा केव्हाकडे. ठीक आहे, थोडीशी आवड आहे, एवढ्याकडे जायची काही गरज नाही आहे. पाहुणी आली आणि मोहतूर लावून गेली, मन काय होती लक्षात घ्या, पाहुणी आली आणि मोहतूर लावून गेली, म्हणजे पाहुणे म्हणून येणं आणि नुकसान करून जाणं, मोहतूर. ओके, पी हळद अनु गोरी, म्हणजे कोणत्याही बाबतीमध्ये उतळवापणा करणं. पुत्र मागण्यास गेली भ्रतार नवरा घालवून आली, म्हणजे फायदा होईल म्हणून गेलं पण नुकसानच झालं. पुढच्याला ठेच मागचा शाना, पुढे तिकट मागे पोचट, म्हणजे दिसायला फार मोठी पण प्रत्यक्षात तसं नसणं, म्हणून म्हटलं जातं पुढे तिकट मागे पोचट. त्यानंतर पुढची म्हण आहे पै दक्षिण लक्ष प्रदक्षिणा, म्हणजे पैसा कमी काम जास्त. त्यानंतर पुढची म्हण आहे पोर होईल ना होईल सवत साहिना, पोर होईल ना होईल सवत साहिना,
म्हणजे आपल्याकडं होत नाही पण दुसऱ्यालाही करू द्यायचं नाही. फासा पडेल तो डाव राजा बोलील तो नाही का, थोडंसं अवघड हे नाही केलं तर चालू शकतं. फुले वेचली तिथे गोवऱ्या वेचणे, गोवऱ्या वेचणे म्हणजे जिथं सुख भोगलं तिथं वाईट दिवस पाहण्याचं नशीबी येणं असं. फुल ना फुलाची पाकळी, ओके सिम्पलशी म्हण आहे. फुटका डोळा काजळाने साजरा करावा म्हणजे आपल्या अंगाचा जो दोष नाहीसा करण्यासारखा नसतो ना तो झाकता येईल तितका झाकावा. त्यानंतर पुढची म्हण आहे बडा घर पोकळवासा म्हणजे दिसण्या श्रीमंती पण प्रत्यक्षात मात्र तसा अभाव असणं. बळी तो कानपिळी सिंपल आहे. बकरीचे शेपूट माशाही मा वारीना व लाजही राखीना, निरुपयोगी गोष्ट असणं. ठीक आहे. बाप से बेटा सवयी म्हणजे मुलापेक्षा वडिलापेक्षा मुलगा अधिक कर्तबगार असणं. बाप जैसा बेटा, बाप तसा बेटा, बापाच्या अंगाचे गुण मुलामध्ये उतरणं. बावळी मुद्रा देवळी निद्रा, मुद्रा निद्रा, ओके म्हणजे दिसण्यास बावळट आहे पण व्यवहार चातुर माणूस असणार. ठीक आहे. जारा तुरी भट भटणीला मारी, ओके जारा तुरी भट भटणीला मारी असं आहे ते, म्हणजे काल्पनिक गोष्टीवरनं भांडण करणं. जारा तुरी आणि भट भटणीला मारी, ओके. बारक्या फैंसाला म्हैस राखण म्हणजे ज्याच्यापासून धोका आहे त्याच्याकडं संरक्षणाची जबाबदारी सोपवणं म्हणजे बारक्या फणसाला म्हैस राखण. त्याच्यानंतर पुढची म्हण आहे बुडत्याला काडीचा आधार म्हणजे, ओके बुडत्याला काडीचा आधार म्हणजे त्याला काय अर्थच नाही, ओके म्हणजे जे घोर संकटकाळी जी मदत असते ती सुद्धा महत्त्वाची ठरते. बैल गेला झोपा केला, झोपा केला म्हणजे एखादी गोष्ट होऊन गेलं त्याचं निवारण करण्यासाठी केलेली जी व्यवस्था आहे ती सुद्धा व्यर्थ ठरते. बैल गेला झोपा केला. पुढची म्हण आहे बोलेल तो करेल म्हणजे जो केवळ बडबड करणाऱ्याकडून काहीच होऊ शकत नाही अशा अर्थानं वापरलं जातं. बोडकी आली केस कर झाली म्हणजे काय, विधवा आली आणि लग्न लावून गेली असं. भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी, भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी म्हणजे समजा एखाद्याला आश्रय दिला आणि त्यांना समाधान न म्हणता अधिक फायदा घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण असं म्हणतो भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी. भरवशाच्या मशीला टोनगा म्हणजे ज्या व्यक्तीवर अतिभविश्वास असतो ना नेमका अशाच व्यक्तीकडं विश्वासघात होणं म्हणजे भरवशाच्या मशीला टोनगा. भित्या पाटी ब्रह्मराक्षस बिद्री म्हणजे एखाद्या व्यक्ती काही कारण असताना भीत असते. भिंतीला कान असतं म्हणजे गुप्त गोष्ट उघड झाल्याशिवाय राहत नाही. त्यानंतर पुढची म्हण आहे भीक भिकेची बहीण म्हणजे उगाच मनात भीती बाळगून एखाद्याला नकार देऊ शकलो नाही तर शेवटी आपल्यावरच भीक मागायची पाळी येते. म्हणजे भीक नाही आहे भीड आहे, भीड भिकेची बहीण मन लक्षात ठेवा, भीड भिकेची बहीण म्हणजे उगाच मनात भीती बाळगून जर आपण एखाद्याला नकार देऊ शकलो नाही तर शेवटी आपल्यावरच भीक मागण्याची पाळी येणं. भीक नको पण कुत्रावर म्हणजे एखाद्याच्या मनात नसले तरी त्याला मदत करू नये, निदान त्यांना आपल्या कार्यामध्ये अडथळा आणू नये अशी स्थिती असणं, ओके काम कराय मदत करायची नाही तर करू नको पण काम मदत करायच्याऐवजी त्रास द्यायचं बघू नको, ओके. बागीचे घोडे की किवनाने मेले म्हणजे भागीदारातल्या गोष्टीचा लाभ सर्वच घेतो मात्र त्याची काळजी कोण घेणार आहे का, नाही. मऊ सापडले म्हणून कोपरानं खणू नये म्हणजे कोणाचे चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये. त्याच्यानंतर पुढची म्हण आहे मनात मांडे पदरात धोंडे म्हणजे केवळ मोठमोठी मनोराज्य करायचं परंतु प्रत्यक्षात पदरात काहीही पडत नाही अशी स्थिती असणं. मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणजे काय, ज्या गोष्टीचा आपण सतत ध्यास लागलेला असतो ना ती गोष्ट स्वप्नात दिसणं, मनी वसे ते स्वप्नी दिसे. त्यानंतर पुढची म्हण आहे नाही पण जगण्याची तरी असावी म्हणजे एखादी वाईट कृती करताना मनला की काही वाटलं नाही तरी जगाला काय वाटेल याचा विचार करावा. ठीक आहे. मनाला जरी काय वाटलं नाही तरी जगाला काय वाटेल याचा विचार करावा. नाही पण जगण्याची तरी असावी. ठीक आहे. मन जाणे पाप आपण, ओके म्हणजे केलेले पाप दुसऱ्याला कळाले नाही तरी त्याचे त्याला ते माहीत असतेच, ओके. मन राजा मन प्रजा म्हणजे हुकूम करणारे आपले मनच ते पाळणारेही आपले मनच असते, ओके. मानकीस बोललं झुनकीस लागलं म्हणजे एखाला बोललं दुसऱ्याला लागलं. पुढची म्हण आहे मामूजी मेला अन गाव गोळा झाला म्हणजे शुल्लक गोष्टीवरनं जास्त त्याचा गवगवा करणं म्हणजे म्हटलं जातं मामूजी मेला अन गाव गोळा झाला. त्यानंतर पुढची म्हण आहे मांजरीचे दात तिच्या पिल्ल्याला लागत नाही म्हणजे आई वडिलांचं बोलणं लेकराच्या हिताचंच असतं जरी बोलले तरी ते. ठीक आहे. मानेवर गळू आणि पायाला जळू म्हणजे रोग एकीकडं आणि उपाय भलतीकडंच असणं, ओके.
मारुतीची शेपूट म्हणजे लांबच जाणारं काम, एखादं काम खूपच लांबच जातं, त्याचा जा एक वर्ष दोन वर्ष असं लांबत जातं, म्हणून त्याला म्हणतो आपण मारुतीचं शेपूट, लांबच जाणारं काम. मुंगीला मिळाला गहू कुठे नेहू आणि कुठे ठेवू, म्हणजे छोट्याशा गोष्टींनी हुरळून जाणं. ओके, मुंगीला मुताचा पूर म्हणजे लोकांना लहान संकट ही डोंगरा एवढी वाटतं, म्हणजे त्याला म्हटलं जातं. हे एकदम जुनी मराठी म्हण आहे, मुंगीला मुताचा पूर. ठीक आहे, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणजे लहान वयातच व्यक्तीच्या गुण दोषांचं दर्शन होत असतं, म्हणून म्हणतात मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. त्यानंतर पुढची म्हण आहे, मूर्ख लोक भांडते वकील घरी बांधते, म्हणजे काय, मूर्खाचं भांड आणि तिसऱ्याचा लाभ. म्हशीला मनभर दूध म्हणजे मेल्यावर गुणगान करणं म्हण म्हटलं. ओके, त्यानंतर पुढची म्हण आहे ती म्हणजे यथा राजा तथा प्रजा, म्हणजे सर्वसामान्य लोक नेहमी मोठ्यांचं किंवा वरिष्ठांचं अनुकरण करतात. या बोटाची थुंकी त्या बोटावर करणे म्हणजे बनवा बनव करणे. ठीक आहे, रे माझ्या मागल्या म्हणजे ओके, ये रे कुत्र्या खा माझा पाय, म्हणजे आपण होऊन संकट ओढून घेणं, तेव्हा ही पण जुनी म्हण आहे, ये रे कुत्र्या खा माझा पाय. रंग जाणे रंगारी खूप महत्त्वाची म्हण आहे, म्हणजे ज्याची विद्या असेल त्यालाच माहीत. ओके, रंग जाणे रंगारी. रात्र थोडी सोंगे फार म्हणजे कामे भरपूर पण थोडा वेळच असणं. ठीक आहे, थोडा वेळ थोडा असणं म्हणजे कामं भरपूर आहेत पण वेळच थोडा आहे, म्हणजे रात्र थोडी सोंगे फार. ओके, म्हणजे पेपरला पेपर लिहायला येतं आहे सगळं पण टाइमच नाही असं म्हणायचं, म्हणजे त्याला म्हणतात रात्र थोडी सोंगे फार. रडत राऊत रडत राव घोड्यावर स्वार. ओके, इच्छा नसतानाही जबाबदारी अंगावर घेणं. त्याच्यानंतर पुढची म्हण आहे, रामाशिवाय रामायण आणि कृष्णाशिवाय महाभारत, म्हणजे मुख्य गोष्टीचा अभाव. ओके, कारण ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या. राईचा पर्वत करणं एकदम क्षुल्लक गोष्ट असेल तर ती खूप मोठी करून सांगणं, राईचा पर्वत करणं. राज्याचे घोडे आणि खासदार ओढे, म्हणजे वस्तू एकाची आणि मिजाज मात्र दुसरी करतोय, म्हणून म्हटलं तर राज्याचे घोडे आणि खासदार ओढे. रोज मरे त्याला कोण रडे, सिंपल आहे. लग्नाला 20 तर वाजंत्रीला 30, महत्त्वाची म्हण आहे, म्हणजे मुख्य कार्य असेल त्याच्यापेक्षा इतर कार्यामध्येच खर्च जास्त करणं, त्याला काय म्हटलं जातं, लग्नाला 20 तर वाजंत्रीला 30. त्यानंतर पुढची म्हण आहे ती म्हणजे लकडी दाखवल्याशिवाय मकडी वळत नाही, म्हणजे धाक दाखवल्याशिवाय शिस्त नाही आहे. लग्नाला गेली आणि बारशाला आली, हां कसली म्हण आहे बघा, लग्नाला गेली आणि बारशाला आली म्हणजे अतिशय उशिरानं पोहोचणं. ओके, लंकेत सोन्याच्या विटा म्हणजे दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो. त्यानंतर पुढची म्हण आहे ती म्हणजे लाज नाही मला कोणी काही म्हणा, म्हणजे निर्लज्ज मनुष्य दुसऱ्याच्या टीकाची पर्वा करत नाही. लेकी बोले सुने लागे, म्हणजे एकाला बोलायचं उद्देश होऊन आणि दुसऱ्याला लागणं. ठीक आहे, लोका सांगे ब्रह्मनान स्वतः मात्र कोरडे पासून, सिंपलशी म्हण. त्यानंतर पुढची म्हण आहे वराती मागून घोडे, म्हणजे योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणं, म्हणजे वराती मागून घोडे. वारा पाहून पाठ फिरवणं म्हणजे परिस्थिती बघायचं आणि वर्तन करायचं त्याप्रमाणे. वाहत्या गंगेत हात धुणे किंवा आपल्या तव्यावर पोळी भाजून घेणे, म्हणजे जर एखादी गोष्ट आपल्यासाठी अनुकूल असेल तर तिथं जास्त फायदा करून घेणे, म्हणजे वाहत्या पाण्या गंगेमध्ये हात धुवून घेणे. वासरात लंगडी गाई शहाणी म्हणजे मूर्ख माणसा अल्पज्ञान असणारा श्रेष्ठ ठरतो. वाघ म्हटले तरी खातो आणि वाघोबा म्हटले तरी खातोच, म्हणजे वाईट व्यक्तीला चांगली म्हटलं वाईट तरी त्रास द्यायचा तो देणारच. विंचवाचे बिराड पाठीवर म्हणजे गरजेपुरत्या गोष्टी घेऊन फिरणं. विशी विद्या तिशी धन म्हणजे योग्य वेळेत जर योग्य कामं केली तर त्यावरून कर्तृत्वाचा अंदाज बांधता येतो. विशी विद्या तिशी धन. त्यानंतर पुढची म्हण आहे ती म्हणजे विचाराची तूट तेथे भाषणाला उत, म्हणजे मूर्खाच्या गर्दीत नेहमी नुसती बडबड असते. विश्वासही ठेवला घरी चारी सुना गरवार करी. ओके, विश्वासही ठेवला घरी चारी सुना गरवार करी, म्हणजे विश्वासघात करणं. शहाण्याला शब्दाचा मार, सिंपल आहे. शितावरून भाताची परीक्षा म्हणजे लहान भागावरनं संपूर्ण वस्तूची परसिया होते. शेरा सव्या शेर म्हणजे जो चोरावर मोर, एकाला वरचट ठरणं अशा पद्धतीने. त्यानंतर पुढची म्हण आहे शेजी देईल काय मन दाहेल काय, म्हणजे शेजारणीने एखादा पदार्थ सरळ हाताने करून दिला तर मनाची तृप्ती काय होऊ शकत नाही. शेजीबाईची कडी धावधाव वाढी, म्हणजे काय एखादी वस्तू घेऊन दुसऱ्यावर उपकार दाखवायचं. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, म्हणजे चांगल्याच्या पोटी चांगल्याच गोष्टी येतात. त्यानंतर पुढची म्हण आहे
सगळेच मुसळ केरात, सगळेच मुसळ केरात, म्हणजे मुख्य महत्त्वाच्या गोष्टीकडं दुर्लक्ष झाल्यानं घेतलेले सर्व परिश्रम वाया जाणं. ओके, सरड्याची धाव कुंपणापर्यंतच प्रत्येकाच्या कामास त्याची शक्ती याची मर्यादा असतेच. ओके, त्यानंतर पुढची म्हण आहे, सारा गाव मामाचा एक नाही कामाचा, म्हणजे जवळच्या अशा अनेक व्यक्ती असणं पण उपयोगाच्या काहीच नाही. साप साप म्हणून भुई धोपटणं, संकट नसतानाही त्याचा अभ्यास निमांकन. ओके, सात हात लाकूड नऊ हात ढलपी. ओके, म्हणजे एखादी गोष्ट खूप फुगवून सांगणं. सांगी तर सांगी मने वडाला वांगी, म्हणजे एकदम अशक्य गोष्ट कोटीतील गोष्ट करणं. सुरुवातीलाच माशी शिंकली म्हणजे आरंभालाच अपशकून असणं. सुंभ जळाला तरी पीळ जात नाही, जात नाही, म्हणजे वैभव गेलं तरी ताटा काही जात नाही. त्यानंतर पुढची म्हण आहे, स्नान करून पुण्य घडे तर पाण्यात बेडूक काय थोडे, म्हणजे वरवरच्या ह्याच्यानं पुण्य मिळत नाही तुम्हाला. हत्तीच्या पायी येते आणि मुंगीच्या पायी जाते. ओके, म्हणजे आजार संकटही लवकर मोठ्या प्रमाणामध्ये येतात पण जाताना हळूहळू कमी होतात, जसं कोरोना म्हणतो आपण. हृदयाचा उन्हाळा आणि डोळ्यांचा पावसाळा, म्हणजे खोटं अश्रू ढाळणं. हत्तीच्या दाढेमध्ये मिराचा दाणा, काय म्हण आहे, हत्तीच्या दाढेमध्ये मिराचा दाणा, म्हणजे मोठ्या उपायांची गरज असताना एकदम छोटे उपाय करणं. ओके, हत्ती गेला पण शेपूट राहिली, म्हणजे कामाचा बहुतेक भाग पूर्ण झाला आहे पण त्यातला काही ना काही थोडासा भाग शिल्लक राहिला आहे, म्हणजे हत्ती गेला पण शेपूट राहिलं. हलवायच्या घरावर तुळशी पात्र, म्हणजे परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्यालाच देणं. ओके, त्याला म्हटलं जातं हलवायच्या घरावर तुळशी पात्र. त्यानंतर पुढची म्हण आहे, हत्ती बुडतो आणि शेळी ठाव मागते, म्हणजे जेथे भले भले हात टेकतात तिथं लहान बडे जाऊ दाखवतात. त्यानंतर पुढची म्हण आहे, हात ओला तर मित्र भला, म्हणजे तुमच्यापासून काहीतरी लाभ होणार असेल, फायदा होणार असेल तर लोक तुमचं गोडवं गाणारच. हात पिरे तिथे लक्ष्मी वसे वसे, म्हणजे उद्योगी माणसाच्या घरी संपत्ती राहणारच, नांदणारच. हात फिरे तिथे लक्ष्मी वसे. हातच्या कंकणाला आरसा कशाला, म्हणजे स्पष्ट असलेल्या गोष्टीला परवा नको. हातचे सोडून पळत्याच्या मागं लागणं, म्हणजे जे आपल्या हातात आहे ते सोडून द्यायचं आणि दुसऱ्याच गोष्टीनं हातातली गोष्ट सोडण्याची पाळी येणं. ठीक आहे, हिरा तो हिरा गार तो गार, म्हणजे गुणी माणसाचं गुण प्रकट झाल्याशिवाय राहत नाही. ठीक आहे, हिऱ्यापोटी गारगोटी, हिऱ्यापोटी गारगोटी म्हणजे चांगल्याच्या पोटी नाठाळ असं. त्यानंतर पुढची म्हण आहे, होळी जळाली आणि थंडी पळाली, म्हणजे होळीनंतर थंडी कमी होते म्हणून म्हणून वापरली जायची, होळी जळाली आणि थंडी पळाली. स्त्रीच्या मागोमाग ग येतो, म्हणजे संपत्तीबरोबर गर्व येतो. अशा प्रकारे आपण ह्या ज्या 500 म्हणी होत्या त्या 500 म्हणी या ठिकाणी आपण इथं कव्हर केलेल्या आहेत. तुम्हाला याचा नक्की फायदा होईल स्पर्धा परीक्षेसाठी. काहीच म्हणी थोड्याशा जुन्या आहेत पण त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आणि घटनासाठी GS लेक्चरसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. ओके, थँक्यू, धन्यवाद.